ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच असून ठाकरे गटाचे पनवेल तालुका उपप्रमुख जगदीश भगवान शेळके यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन ठाकरे गटाचे पनवेल तालुका उपप्रमुख जगदीश भगवान शेळके, एकनाथ शेळके, विवेक पाटील, विष्णू शेळके यांच्यासह गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले आहे. त्यांचा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेशावेळी पनवेल पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते धर्मा काकडे, भाई पाटील, अनंतबुवा पाटील, उपसरपंच योगेश पाटील, माजी सरपंच महादू शेळके, मंगेश भोपी, जनार्दन पाटील, राजेश काकडे, गोमा शेळके, राम शेळके, जयेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.